नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग मित्रांनो. मी आणि आज माझा भाऊ आम्ही आज दोघं पण चालू आहे पालघरला बिडकोमध्ये. आता तुम्ही सांगाल का हे दोघंही पालघरला कसेले जातात? तर मित्रांनो, आम्हाला आदिवासी दिनाचे टी शर्ट छापायचे आहेत. तर मग आम्ही थोडा वेळ उभं होतून जव्हारच्या बस स्टॉपवर. जिकडून तिकडून लोकांनी आम्हाला पाहत होती, काय सांग व्हिडिओ बनवतात. मग आता पाहू म्हणत जाऊ, एखादी इष्टी भेटल तसे. मग एक इष्टी लागली पालघरला जायला, तर मग आम्ही इष्टीत बसलो आणि मस्त मला विंडो सीट पण पाहत होती, तर मग विंडो सीट पण भेटली. आणि मग काय, तिकीट बिकीट काढला आणि मग लागला मी प्रवासाला. तर चला मित्रांनो, या माझी मागं मागं. तर मित्रांनो, आम्ही थकून बघून प्रवास करून आता पोहोचलो पालघरला. तर पालघरला आम्ही चार रस्त्यावरच उतरलो. कसेला ते बस स्टॉपवर जायचा? तर मग मित्रांनो, आता आम्हाला बिडकोला जायचं आहे. तर बिडकोला जायला ना आम्ही वाट पाहत होतो, इकडून रिक्षा भेटत आहे काय, तिकडून रिक्षा भेटत. पण रिक्षेला विचारून पाहिजे सांग, इथून सांग नाही रिक्षेला सांग, तुम्हाला इथून भेटणार नाही रिक्षा, सांग ते दुसरे मार्गी सांग जा. मग काय रे, तर मग थोडी वेळ वाट पाहिली, तशी मग एक कारवाला आला दादा. तर दादाचं नाव होतं विदेश लहांगे. तर ते दादा नंडोरेच होतं पालघरमधलंच. तसे दादा सांगत होतं, अरे तुला आम्ही ओळखलात होतो, भरत गोळी सांग व्हिडिओ बनवतो. तसे मी करा, हो दादा थँक्यू. तसे त्यांनी विचारला कुठं जाता, तर सांग बिडकोला. तर सांग चला बसा मग. तर मग त्याने आम्हाला बसवला आणि डायरेक्ट आम्हाला पोहोचवला डायरेक्ट पी एन स्पोर्टशी. मग पी एन स्पोर्टवर मी उतरलो, आलो जरा तिथं सचिन दादा होता. सचिन दादाला आधी फोन केला, काय आहेस काय दादा, सांगा आहो. तर मित्रांनो, असं आम्ही पोहोचलो. तर मित्रांनो, तुम्हाला सगळे प्रकारचे टी शर्ट छापायचे हो ना, तर तुम्ही डायरेक्ट या पालघरमध्ये पी एन स्पोर्टला नक्की भेट द्या. तसे मग सचिन दादा बरोबर मी त्याचे वरचे कॅबिन मध्ये गेल. मित्रांनो, आता आपले आलो सचिन दादाची कॅबिन आहे. मित्रांनो पहा, इकडे सगळं एकदम मस्त हायफाय दिसत. आणि मित्रांनो, आता सगळा टी शर्ट सगळ्या छापायचा सगळा इकडे मेन. आणि सचिन दादा इकडे बसत आहेत. सचिन दादा भेटून मस्त वाटला, भारी वाटला. कारण की तुमचा काम फार मोठा आहे, जरा आता आम्हाला टी शर्ट ची जरा गरज पडली तर मग आलो. भारी सचिन दादा, मग दाखवतो मी सर्व. हो काय, आता आपल्याकडे 9 ऑगस्ट चाच काम चालू आहे. हो ना, नाही 9 ऑगस्ट साठी तर आम्हाला फार गरज आहे आधी. फारच भारी, फारच भारी, मस्त, किती भारी. तसेच आपण डिझाईन पण मस्त आहे, सभा लोगो बिगो मस्त बनवलाय. मित्रांनो, आपल्याला छापायचं आहे ना? हो, एक नंबर दादा. गणपतीसाठी पण आपण काम चालू केलेलं आहे. हा म्हणजे आधीच काय, आता म्हणजे गणपती पूर्व तयारी. टी शर्ट छापून पण झालंय. पहा मस्त दादा, कापड पण फार भारी आहे, कापड एकदम मस्त आहे, एकदम क्वालिटीनुसार. हो काय तुम्हाला कोणाला जाड कापडामध्ये कापड, जाड कापड मध्ये पण. हा पहा, एकच भारी. आता खूप ट्रेंडिंग डिझाईन आपली. हा हा, पूर्ण एचडी प्रिंटिंग मध्ये मिळेल तुम्हाला. एचडी प्रिंटिंग मध्ये पहा मित्रांनो, पूर्ण प्रिंटिंग बघा, जसं तुम्हाला दिसते तशीच प्रिंटिंग येते आपली. असं नाही की मोबाईल मध्ये वेगळा कलर दिसेल. पहा मित्रांनो, मस्त एकदम भारी भारी एकदम. म्हणजे आपले आपल्यानुसार पण म्हणजे थोडी बाबा अशी टाका आपली डिटेल. आपण कस्टमर चेंजेस करू, म्हणजे आपले मागणीनुसार पण दादा करून देतात. हे पहा दुसरी पण आहे, काय असेल ते. आणि सर्व आपलं इकडे युनिट स्वतःच आहे. हो काय, सर्व शिलाई पासून स्वतःच सगळं आहे. काय सर्व एकच नंबर, मग काय टेन्शन घ्यायची गरजच नाही. एठा आला ना, ऑर्डर दिली ना, काय दादाला फोन करायचा, दादा लगेच सगळ्याकडे भेटेल. नाही तर बाकी ठिकाणी काय होतं, याला फोन करा, त्यांच्या थांबव, त्याला विचार तू, त्यांनी दुसऱ्याला केला. मग हो असा करता करता फार दिवस जातात ना, आणि जरा लवकर भेटतील ना टी शर्ट करून. हो हो, म्हणजे लवकरच, म्हणजे असा दादाने शब्द दिला. लगेच तुमच्या वेळेनुसार मस्त मस्त आहे, कापड पण भारी आहे. आता मला पालघरमध्ये आलो तर मला स्वतःचा युनिट आहे. स्वतः दादाच्या सगळ्या स्वतःचा युनिट आहे. आणि इकडे पहा, हे दादा तुम्हीच म्हणजे हे आयडीचं काम, हे पण आयडीचं पण आपलं स्वतःचीच फॅक्टरी आहे. आयडी कार्डचं पण म्हणजे मित्रांनो, तुम्हाला आयडीचा वगैरे शाळेचा बिल्डचा असा काही काम असेल, म्हणजे आयडी वगैरे किंवा शाळेचं स्पोर्ट्स स्पोर्ट्स शाळेचं युनिफॉर्म गणवेश वगैरे राहतात ना, ते पण इथं भेटतील, सगळं छापून वगैरे भेटतील. मस्त एक युनिट दाखव आपलं प्रिंटिंगचं, कसं युनिट. या मित्रांनो, जरा अजून आपण पाहू कसा इकडे काय काय.
तर मित्रांनो मी आज प्रत्यक्षात पाहतो टी शर्ट कसं छापतो पाहणे मित्रांनो किती मोठ्या मोठ्या मशीन आहे हे पहा ही डायरेक्ट लाईव्ह तुम्हाला प्रिंटिंग दाखवतो पहा मित्रांनो म्हणजे दादाकडे ही पण एवढी मोठी मशीन आहे इकडनं पहा इकडनं मशीन आहे दादा हे कसा काय तुम्ही चालवता एवढा दोन दोन मशीन आहेत आपल्या प्रोडक्शन साठी तुम्ही म्हणतात वेळेवर मिळेल का त्याचं उत्तर हे आहे हे वेळेवर तुम्हाला सगळ्यात मोठी एचडी मशीन एचडी प्रिंट येते या एका टायमाला याच्यात जवळजवळ तीन तीन टी शर्ट निघतात हो काय त्यानंतर अजून जर आपल्याला वाटलं की खूपच जास्त लोड आहे तर आपल्याकडे दुसरी मशीन पण आहे तिकडे हो काय दोन्ही मशीन एका टायमाला आपण चालू ठेवतो दोन्ही मशीन एकदाच आणि एकदा टी शर्ट सगळं आपण टाकायचं म्हणजे तुम्हाला काही टाइम व्हायची गरजच नाही तर मित्रांनो खरी सांगतो दुसऱ्याकडे तुम्ही जायचं नाही इकडे तर तुम्ही येजाच कारण की तुम्हाला कसं वेळेत का टी शर्ट भेटून जातील असा मग दादा आम्ही ऑर्डर दिली आमची पण ऑर्डर लवकर 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 होणार आहे मित्रांनो पहा इकडे सगळे जे टी शर्ट बिशर्ट राहतात ते सुरुवातीची कटिंग बिटिंग इकडे सगळे होते दादा इकडे पहा कंटिन्यू चालू राहतात हा स्टॉक पण पहा मित्रांनो ऑलरेडी सगळा एवढा आणून ठेवला आहे स्टॉक काय सांगायच नको असा म्हणजे तुमच्या टी शर्टला काही चांगला तर लेट बीट होणार काय ना काय होणार माल होणार आणि चांगला ब्रँड कपडा पण ब्रँड आहे तर मित्रांनो आता हो सगळा इथे सगळा काम चालू आहे जोरात आता तुम्ही पण आलात तर तुम्ही ह्या एकदा ऑर्डर देऊन जा तुम्हाला त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही मित्रांनो पहा ह्या भारी भारी मशीन पण आहेत ह्या पहा सगळा काम याच्याशिवाय हो नाही त्या सगळा लागत टी शर्ट साठी तुम्हाला काय वाटत काय लगेच टी शर्ट होतं टी शर्ट असा होत नाही पण फार सगळी वेगवेगळी प्रोसेस राहते त्याच्या दुसरा टी शर्ट होतो तर मित्रांनो माझे टी शर्टची प्रिंटिंग छापली आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो ही पहा किती भारी बाप बाबा एकच नंबर एकच नंबर दादा एकदम कलरफुल फार आवडली मला मस्त तर मित्रांनो ही पहा आता ही मागची बाजू मित्रांनो पहा काय भारी मित्रांनो जे आदिवासी मित्रांनो आदिवासी तिला टी शर्ट माझा रेडी झाला आहे मित्रांनो तर आता आधी माझा शिवण आणि नंतर तुमचं तर मित्रांनो आता प्रिंटिंग मारून झाली तर मित्रांनो आता इथे कटिंग चालू आहे पहा आता कटिंग करून झाली त्यानंतर सगळ्या मस्त पैकी पद्धती शिवून दिसेल मग मी टी शर्ट घाली काय मस्त भारी दिशी मग ते माझा व्हिडिओ लाईक पण करसाल का नाही आणि दुसरी अजून गोष्ट अशी आहे काय तुम्ही जर माझा म्हणजे माझे इंस्टाग्रामला फॉलो करून माझे चॅनल सबस्क्राईब करून जर तुम्ही इथे दादाला दाखवला तर तुम्हाला अजून भारी डिस्काउंट भेटेल ना दादा तर इंस्टाग्रामचा आय डी पण टाकणार आहो मी आणि इंस्टाला पण रील्स येणार आहे आणि मग तुम्हाला सगळा मी दाखवतो तर तुम्ही पाहजाच माझे व्हिडिओ लाईक करजाच त्याच्याशिवाय तुम्हाला इथं डिस्काउंट बिस्काउंट भेटणार नाही हो लक्षात ठेव जास अरे आपला टी शर्ट तर तयार झालाय पहा अरे बाबा खतरनाक एक नंबर फार बेस्ट पहा मित्र हो आता कसा दिसतो मस्त ना आता तुम्हाला मी घालून दाखवतो टी शर्ट पहा मागून पण मस्त किती बार दिसतो मस्त हो काय भारी सज्जता तर मित्रांनो माझा टी शर्ट छापून झाला पहा मित्रांनो आता मी कसा दिसतो बाबा मागून प्रिंट पहा आणि पुढची प्रिंट पहा एकदम कसा भारी ना आदिवासी दिनाचा टी शर्ट मी आता छापलाय तर मित्रांनो मी आज आलो तू मस्त पीएन स्पोर्टला ऑर्डर दिलेला आम्ही टी शर्टची ऑर्डर दिली तर मित्रांनो दादाने मला लगेच माझा टी शर्ट म्हणजे माझ्यासाठी एक सॅम्पल म्हणजे तुम्हाला दाखवायसाठी छापून दिला तर मित्रांनो आता किती भारी दिसत ना आधी कसा दिसत होतो आणि आता कसा दिसत तर मित्रांनो तुम्ही आलच ना या तुम्ही पीएन स्पोर्टचे मी तुम्हाला इंस्टाग्रामचा आय डी देणार आहो तर त्याला तुम्ही फॉलो करेल पाहजन माझ्या आयडीला पण फॉलो करेल पाहजन माझं जर तुम्ही नाव घेसाल का भरत गवळीचा व्हिडिओ पाहून आणि रील्स पाहून मी एवढा आलो तर तुम्हाला डिस्काउंट देजल तर तुम्ही एजाज पीएन स्पोर्टला एकदा भेट द्या पालघर मध्ये बिडगो येथे दादाचा मी नंबर देतो डिस्क्रिप्शन मध्ये पण देतो व्हिडिओ मध्ये पण देतो तुम्ही डायरेक्ट कॉल करा दादाला मेसेज करा आणि दादाचा फोन नाही लागला बंद हवा मला करा मग मी लगेच फोन लावतो ना तर मित्रांनो तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहला तर मित्रांनो खरी तुमचा मी आभारी आहे तर मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला हवा तर लाईक करा कमेंट्स करा आणि मित्रांनो तुमचं काय जर काय तुम्हाला वाटलं ना तर मित्रांनो मला मेसेज करजा इंस्टॉल करजा नाही तर युट्यूबचे कमेंट मध्ये सांगा मी तुम्हाला उत्तर देईन चला मित्रांनो बाय बाय पीएन स्पोर्टला एकदा या भेट द्या तर मित्रांनो आता मग आम्ही पोहोचलो पालघरचे बस स्टँडवर तर मित्रांनो आता आम्ही चाललो घरी तर पाहतो एखादी गाडी हवी का नाही तर मित्रांनो एक शिवसाई गाडी लागेल होती तर ते गाडीला आम्ही बसलो आणि आम्ही डायरेक्ट आलो जवळ घरी